आहोत एक नवीन प्रकारचा पराठा ज्याला की आपण विना पोळपाट आणि विना लाटण्याने बनवणार आहोत। आजची रेसिपी खूप सुंदर आहे, खूप छान आहे। रेसिपी पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। या साइडला लाल कलरचं सबस्क्राइबचं बटन आहे, त्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर साइडलाच बेलचा आयकॉन येईल, त्याला सुद्धा क्लिक करा आणि ऑल करा। म्हणजे मी माझ्या रेसिपी जेव्हा अपलोड करेन तेव्हा ते तुमच्या इनबॉक्स मध्ये सगळ्या आधी येतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता इथे आपल्याला लागणार आहे एक कप गव्हाचं पीठ, जवळपास हे 250 ml आहे। एक मोठी वाटी जरी यूज केली तरी चालेल। आता हे पीठ आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ। आता यामध्ये आपल्याला 5 ते 6 पाकळ्या लसूणच्या छान अशा ठेचून टाकायच्या आहेत, त्याचबरोबर बारीक चिरलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ। आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। इथे मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे, जवळपास हे 2 टेबलस्पून आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर बघा, मी इथे ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं तेवढं मी पाणी घेऊन घेतलेलं आहे, म्हणजे 250 ml। यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान असं पातळ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। कितपत पातळ करायचं आहे ते मी आपल्याला सांगते। तर बघा, मी इथे पूर्ण 1 कप पाणी वापरलेलं आहे, तरी आपलं बॅटर हे बरंच घट्ट आहे, यामध्ये आपल्याला अजून पाणी लागणार आहे। आता मी इथे पुन्हा 1 कप पाणी घेतलेलं आहे, थोडं थोडं करून आपण यामध्ये टाकूया। तर बघा, इथे आता आपलं पराठ्यासाठी लागणारं बॅटर हे तयार झालेलं आहे। तर यासाठी मला या ज्या 1 कपामधलं अर्ध पाणी लागलेलं आहे, म्हणजे आधी आपण 1 कप आणि आता 1 कपातलं अर्ध, म्हणजे जवळपास 1.5 कप पाणी लागलेलं आहे। तर बघा आपल्याला याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे। तर असं चमच्याने वरतून टाकल्यानंतर हे बॅटर असं एकसारखं खाली पडायला हवं, अशी आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे। तर याचं प्रमाण एवढं आपल्याला सांगता येणार नाही, फक्त या कन्सिस्टन्सीला आपण लक्षात ठेवा, अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। चला तर आता हे तयार आहे, आपण पराठे तयार करायला घेऊया। तर मी इथे गॅस पेटवून घेतलेला आहे, यावर आपल्याला एक नॉनस्टिक पॅन किंवा तवा ठेवायचा आहे। आता मी इथे गॅसचा फ्लेम लो करणार आहे। आता यावर आपल्याला जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचंय। ज्या आकारात आपल्याला पराठा हवा आहे, लहान किंवा मोठा, तेवढं बॅटर आपण टाकू शकतो। तर बघा, पराठा हा आपला एक साइडने झालेला आहे, म्हणजे थोडासा कोरडा झालेला आहे। आता आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे। हे बघा, हलकाचा या साइडने कलर आलेला आहे। आता आपल्याला अशा प्रकारे याला दाबून दाबून छान असा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे आपला पराठा न लाटता, न पोळपाट लाटण्याचा वापर करता छान असा तयार होणार आहे। खूप सोपी प्रोसेस आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला कळवा। आणि माझी गॅरंटी आहे तुम्हाला पण नक्की आवडतील हे पराठे। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला याला छान असा प्रेस करून करून तयार करून घ्यायचा आहे। आणि बघा, इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम केली तरी चालेल, पण हाय करू नका, लो ते मीडियम फ्लेमवरच पराठ्याला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। हे बघा किती सुंदर हा फुलतो सुद्धा आहे। आता यावर आपण थोडं तेल टाकून घेऊ आणि छान असा पराठा हा तयार करून घेऊ। दोघं साईडने आपल्याला तेल हे टाकून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या साईडने पण आपण यावर छान असं तेल टाकून घेऊ आणि पराठा मस्त शेकू। तर बघा, इथे आपला पराठा मस्त असा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण सर्व पराठे हे तयार करून घेऊ। हे बघा, दिसायला किती मस्त दिसतोय। आता इथे आपण दुसरा पराठा पण तव्यावर टाकून घेऊ। आता आपण याला टर्न करून घेऊ। पराठ्यावर आपण थोडस तेल लावून घेऊ। आता या साइडने पराठा हे बघा इतपत झालेला आहे। आता या साइडने पण आपल्याला छान असे तेल लावून घ्यायचंय। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला प्रेस करत करत छान असा पराठा हा तयार करून घ्यायचा आहे।
तर बघा अशा प्रकारे आपले सर्व पराठे हे तयार करून झालेले आहेत। आता मी हे आपल्याला सर्व करून दाखवते। तर बघा इथे आपले पराठे मस्त असे तयार झालेले आहेत। हे पराठे बनवण्यासाठी आपल्याला ना पोळपाटची गरज पडलेली आहे ना लाटण्याची। तर मस्त असे आपले पराठे इथे तयार झालेले आहेत। बघा मी एक पराठा आपल्याला हे बघा दाखवते। हे बघा किती सॉफ्ट असा पराठा आपला तयार झालेला आहे। अगदी मस्त आपला पराठा तयार झाला आहे। तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट मध्ये कळवा। चला तर आपण भेटू अशाच छानशा नवीन रेसिपी सोबत पुढच्या रेसिपी मध्ये। मग आवडली का तुम्हाला आजची रेसिपी? झाली ना एकदम मस्त, बिना पोळपाट आणि बिना लाटण्याने। मग तुम्ही पण तयार करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट मध्ये कळवा। आणि अशाच माझ्या रेसिपी जर का तुम्हाला बघायच्या असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। चला तर मग आपण भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत माझ्या रेसिपीच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि नेहमीप्रमाणे जसं मी सांगते जाता जाता सबस्क्राइब करायला विसरू नका।